दोन महिन्यापूर्वी संगमेरमधील नियमबाह्याने अनधिकृत हॉस्पिटल यांच्या विरोधामध्ये आम्ही राष्ट्रीय सेवा संघटनेच्या वतीने उपोषण केले होते. त्यावेळेला काही हॉस्पिटल नोटिसा आणि काही हॉस्पिटलांची तपासणी करण्यात आली होती. काही हॉस्पिटलांची अद्याप बाकी होती. त्या अनुषंगाने संगमनेर नगरपालिकेने आम्हाला एक महिन्यात तपासणी करून संबंधित हॉस्पिटलांना कारवाई करू असं लिखित आश्वासन दिलं होतं. परंतु आज दोन महिने उलटूनही कुठलीही कारवाई न केल्यामुळे आज पुन्हा आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. आत्ता उपोषणाचा आमचा दुसरा दिवस आहे. अद्यापपर्यंत नगरपालिका पथकाने कुठलीही हालचाल केलेली दिसून येत नाही संबंधित हॉस्पिटलांवर कारवाईच्या बाबत. त्यामुळे जर इथून पुढच्या काळामध्ये नगरपालिका प्रशासन आणि ग्रामीण रुग्णालय फुलेवाडी यांनी संयुक्तरित्या कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. या मागणीमध्ये आता आम्ही नव्याने ज्या काही लोकांचे नूतनीकरणाचे प्रस्ताव दाखल होत आहेत त्याच्यामध्ये आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. ज्यांच्या बिल्डिंगा इमारती तुम्ही अनधिकृत आहेत, नियमबाह्य आहेत, अशा इमारतींना तुम्ही कुठल्याच प्रकारचा हरकत दाखला देऊ नये आणि तसंच बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट प्रमाणपत्र देखील ग्रामीण रुग्णालयाने देऊ नये अशी मागणी आम्ही केलेली आहे. दुसरी मागणी आमची अशी आहे की संबंधित सर्व हॉस्पिटलांनी दरपत्रक त्यांच्या प्रथमदर्शी भागात लावावे. त्याचप्रमाणे ज्या हॉस्पिटलांना क्लिनिकला परमिशन आहे आणि परंतु प्रत्येक जागे हॉस्पिटल आहे अशा हॉस्पिटलांना कारवाई करावी. पुढची मागणी आहे की ज्या हॉस्पिटलांना नगरपालिकेने ना हरकत दाखला पण दिलेला नाही आहे आणि बॉम्बे नर्सिंग होम ॲक्ट प्रमाणपत्र पण नाही अशा हॉस्पिटलांवर गुन्हे दाखल करावेत. कारण बोगसपणे चालू आहेत पूर्णपणे अशा हॉस्पिटलांना गुन्हे दाखल करावेत त्वरित अशी मागणी आम्ही या ठिकाणी केली आहे. आता नगरपालिका प्रशासन आजच्यापर्यंत कुठलीही कारवाई या ठिकाणी केली नाही आहे. त्यांनी आम्हाला संपर्क साधून सांगितलं की आम्ही त्यांना नोटीस देतो, त्यांच्यावर कारवाईचं हे करतो, परंतु जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून हलणार नाही अशी आमची ठाम भूमिका आहे. मग नगरपालिकेचे प्रशासन तुम्हाला येऊन भेटून गेले का? मी येऊन भेटून गेलेला आहे. त्यांनी फक्त परत मागच्यासारखंच बोर्ड बोलून लेखी आश्वासन देतो आणि कारवाई करतो असं बोललेलं आहे. पण आत्ता आम्हाला आज दोन महिन्यानंतर पण कुठलीच हालचाल केली नाही तर इथून पुढं पण काय हालचाल करू शकतात. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुम्ही कारवाई करा, त्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठत नाही.